दोन ऐका तुम्ही बऱ्याचदा ऐकली असेल मात्र रिअल लाईफ मध्ये घडलेला एक असा प्रकार व्हायरल होतोय की या व्यक्तीची दोन लग्न करून मिटली नाही म्हणून चार लग्न केली आणि मग मात्र त्याची अशी काही वाट लागली की आता तो त्यांच्याकडे हात जोडून जीवाची भीक मागू लागलाय उत्तर प्रदेशातल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय वाराणसीच्या पठाणी टोलामध्ये राहणारा फजुल रहमान ज्याने एकूण चार लग्न केली त्याची पहिली पत्नी शहागंज दुसरी कानपूर आणि तिसरी आजमगड मध्ये राहते आता हद्द म्हणजे चौथं लग्नही त्यानं केलं पण चौथ्या लग्नाबाबत त्याच्या पहिल्या तीन बायकांना काहीच माहिती नव्हती आणि जेव्हा त्यांना याबाबत माहिती झाली तेव्हा मात्र सर्वांसमोर त्यांनी त्याची चक्क धुलाई केली आहे जौनपूर जिल्ह्यातील शहागंज परिसरातली ही घटना आहे त्याच्या तिन्ही बायकांना मुलं आहेत त्याच्या पत्नींच्या आरोपानुसार मुलं झाल्यावर त्यानं आपल्याला सोडून दिलंय आणि चौथं लग्न केलंय आणि आता तो चौथ्या बायकोसोबत राहतोय त्यामुळं फजुल रेहमान पासून पहिल्या पत्नीला एक मुलगा आहे जो तेरा वर्षाचा आहे मात्र आपल्याला त्याला तो भेटू देत नाही त्यामुळे तिनं कोर्टात धाव घेतली आणि आपल्याला मुलाला भेटू देण्याची याचिका केली त्यानंतर कोर्टानं परवानगी दिली पण तरीही तिच्या नवऱ्यानं भेटू दिलं नाही अशी तक्रार केली आहे आणि आता त्याचं चौथं लग्न झालं म्हटल्यानंतर तिन्ही बायकांचा पारा चढला आणि तिघींनी मिळून त्याची चांगलीच धुलाई केली आहे ज्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय खरोखर आता तीन बायका चौथी केल्यानंतर फजिती बघा असं म्हणावं लागेल